एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल मोठा गौप्यस्फोट केलाय. आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून तयार करू आणि मी दिल्लीला जाईन असं आश्वासन फडणवीसांनी दिल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केलाय. मात्र त्यांनी मला माझ्याच लोकांसमोर खोटं पाडल्याचा आरोपही ठाकरेंनी केलाय. ठाकरेंनी केलेला हा आरोप खरा असल्याचं राऊतांनीही म्हटलंय. खरं उद्धवजींनी सांगितलंय सत्य आहे. त्यांनी जे मुलाखतीत सांगितलेलं आहे ते सत्य आहे आणि हे मलाही माहिती आहे. किती खोट बोलताय. तुम्ही म्हणाला होतात अमित भाई साहेबांनी शब्द दिला, आता सांगतात आहे देवेंद्रजींनी शब्द दिला. अहो तुमचे पुत्ररत्न माननीय आदित्य साहेब ठाकरे यावेळेस वरळी विधानसभेमध्ये निवडूनच येणार नाही, मुख्यमंत्री व्हायची गोष्टच दूर राहिली, आणि तुम्ही आता किती खोटं बोलतात आहेत.